नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतीक कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता आहे दिवा ट्रेनमध्ये. तुम्हाला पावसाळ्यातील दिवा ट्रेनचा प्रवास बघायला भेटणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण प्रवास करतोय ट्रेन नंबर 10106 सिंधुदुर्ग एक्सप्रेसने. गरिबांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी दिवा पॅसेंजर कोरोनानंतर काही स्टेशनवर थांबे रद्द करून सिंधुदुर्ग एक्सप्रेस म्हणून चालू करण्यात आली. यापूर्वी कोकण रेल्वेवरील सर्व स्टेशनवर थांबणारी ही एकमेव ट्रेन होती. या ट्रेनने सर्वसामान्य कोकणी माणसे जास्त प्रवास करतात, कारण या ट्रेनला असलेले 8 जनरल कोच यासोबत एक्सप्रेस म्हणून नामांकन झाल्यानंतर या ट्रेनला 4 सेकंड सिटिंग रिझर्वेशन कोच आणि 2 इकॉनॉमी एसी कोच वाढविण्यात आले. पूर्वी ही ट्रेन पूर्ण जनरल होती. या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार नाही, पण अस्सल कोकणी मेवाची चव या ट्रेनमध्ये घेता येते. वराडचं स्पेशल चिवडो, भेळ, वडापाव, स्पेशल चाय असे बरेच काही असते, त्यामुळे या ट्रेनमध्ये तुम्हाला कधी उपाशी प्रवास करावा लागत नाही. रिझर्वेशनचे डबे खाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या ट्रेनने प्रवास करताना तुम्हाला कोकण रेल्वेवरील सुंदर निसर्ग पाहायला मिळतो. पावसाळ्यात तर स्वर्गाहून सुंदर, कारण ही ट्रेन दिवा ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते दिवा असो प्रवास दिवसाच्या वेळी पूर्ण करते. Thank you.
बघितला, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.